बेळा तालुक्यातील लोणेर येथील जळीतकांड प्रकरणातील त्या युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2 दिवसांपूर्वी लोणेर येथे ही हृदयद्रावक घटना घडली होती। दिवसाढवळ्या गोरख बच्छाव नामक युवकाला प्रेम प्रकरणातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। यामध्ये हा युवक गंभीर भाजला होता। अखेर रविवारी रात्री 11 सुमारास या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। लोणेर येथील घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या प्रकरणी मुलीच्या घरच्यांना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते। त्यांना रविवारी पुढील 5 दिवस पोलीस कोठडी देखील सुनावली होती। मात्र रविवारी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या युवकाची प्राणज्योत मावळली आहे। दरम्यान रात्री 11 सुमारास या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।